सांगोला तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांनी राज्यव्यापी संपाला पाठिंबा दर्शवलाय. सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि सांगोला विद्यामंदिर प्रशाला ज्युनियर कॉलेज आणि तालुक्यातील विविध शाळा तसंच महाविद्यालयांनी प्राध्यापकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला पाठिंबा दर्शवला. यावेळी विविध प्राध्यापकांनी शासनाच्या विविध जाचक अटी रद्द करून आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा 11 सप्टेंबरपासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी प्राध्यापकांनी दिला. मे 2012 पासून नॉन टीचिंगची भरती नाही, त्यामुळं भरपूर जिल्ह्यात आणि राज्यात अतिरिक्त रिक्त पदं आहेत, त्यामुळं त्या पदावर काम करायला माणसं मिळत नाही आणि त्यामुळं रिक्त जागा असल्यामुळं शाळेच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो. आणि जसा क्लिनिकल आणि प्रयोगशाळेचा सहाय्यक त्याचा शिक्षकेतरचा जी आर आलेला आहे, तसा शिपाईच्या बाबतीत जी आर अद्यापपर्यंत शासनानं जाहीर केलेला नाही. आणि शासनाचं धोरण शिपाईच्या बाबतीत 1600 विद्यार्थ्याला 7 शिपाई आहेत आणि त्यापुढे कितीही विद्यार्थी संख्या झाली तरी त्यात शिपाईची वाढ होणार नाही, त्यामुळे शिपाईच्या पदावर सुद्धा गड्डांतर येणार आहे. आपल्या शाळेत 9 शिपाई मंजूर होते पण सध्या आता 7 शिपाई सध्या आहेत. या शासनाच्या धोरणामुळं जेवढी विद्यार्थी संख्या आहे त्यानुसार शिपाई पदं मिळावीत. 8 वर्ष सर्व शिक्षक बांधव संपूर्ण महाराष्ट्रभर जीवापाड विद्यार्थ्यावर प्रेम दाखवत आणि खऱ्या अर्थानं शैक्षणिक कार्य करत देश घडवत काम करत आहेत, परंतु त्यांचंच भविष्य आज गेली 8 वर्ष अंधारात इथं दिसत आहे. आणि अशा परिस्थितीत निवडणुकावर निवडणुका मात्र होत असतात, परंतु कुठल्याही प्रकारे शिक्षकांच्या कार्याबद्दल त्यांच्या कामाबद्दल पोचपावती हे सरकार देत नाही. आणि अशा प्रकारच्या या शिक्षकांच्या कामाचा निषेध म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर नैसर्गिक विनान तुकडी, त्याचबरोबर 2005 साली त्यानंतर जो कायदा झाला त्या कायद्यानुसार सर्व शिक्षकांना नोकऱ्या तर मिळाला, वेतन तर मिळालं, परंतु त्याचप्रमाणे वेतन मिळत असताना एक जुलमी कायदा त्यांनी लागू केला. शिक्षकांच्या अनेक मागण्या आहेत, त्या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी आहे ती म्हणजे उच्च माध्यमिकच्या शासन स्तरावर ज्या असणाऱ्या तुकड्या ज्या शासनाने अघोषित आहेत त्या लवकरात लवकर घोषित करून तात्काळ प्रचलित नियमाप्रमाणे आम्हा सर्व शिक्षक बांधवांना पगार तात्काळ सुरू करावा, त्याचबरोबर क्षेत्रीय स्तरावर व ज्या काही तुकड्या आहेत त्या तुकड्या लवकरात लवकर 20% अनुदानास घोषित करून तोही तात्काळ पगार सुरू करावा अशी आमची शासनास विनंती आहे. विनाअनुदानितवर काम करणाऱ्या ज्या शाळा आहेत माध्यमिक उच्च माध्यमिक, त्या शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे घोषित अघोषित शाळांना अनुदान लागू करण्यात यावं. शिक्षका पात्रता परीक्षा ज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये अडकलेले जे शिक्षकांना आहेत त्यांनाही सेवेचं संरक्षण मिळावं आणि दरडोई निमा खर्च जो असतो शिक्षण आणि आरोग्यावर हा 6% खर्च करण्यात यावा, या सर्व मागण्यासाठी शासकीय कर्मचारी महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी ज्युनियर कॉलेज शिक्षक संघटना या संपामध्ये सहभागी झाले. गेली अनेक वर्ष सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विनावेतन अनेक वर्ष शिक्षक कार्यरत आहेत, या संपात अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या.